उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरमध्ये दाखल झालेत. यावेळी पंढरपुरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली. या चर्चेमध्ये मराठा समाजाने फडणवीसांकडे 5 मागण्या ठेवल्या होत्या, तर आमच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी प्रत्यक्ष महाराजांच्या साक्षीनं मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलंय आणि आम्ही सगळे पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत आहोत, त्यामुळे हा प्रश्न निश्चितपणे आम्ही सोडवणार आहोत. यासोबत त्यांच्या अजून काही मागण्या होत्या, मराठा भवनच्या संदर्भातली मागणी होती किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथीचे ऑफिसेसच्या संदर्भातल्या मागण्या होत्या, जमीन देण्याच्या संदर्भातली मागणी होती. या सगळ्या मागण्यांवर अतिशय सकारात्मक भूमिका आम्ही घेतलेली आहे.